साखळी आंदोलनाच्या 16व्या दिवशी दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेच्या विषयी रेल्वे लाईन ते शीतलामाता मंदिर BSNL कॉलोनी पर्यंत सिमेंटीकरण रस्ता का रखडला, कोणापासून रखडला, सिमेंट रस्ता गरजेचा आहे का, या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 38 मुलामुलींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत भाग घेत. यावेळी प्रथम पारितोषिक 1000 रुपये व प्रमाणपत्र कुमारी त्रिषा चंद्रशेखर गोंधळे, द्वितीय पारितोषिक 700 रुपये व प्रमाणपत्र श्री बावनकुळे माधवनगर भंडारा यांना मिळाले, पण त्यांनी रोख रक्कम ही जय जवान जय किसान संघटना यांना वापस करून संघटनेच्या कामात लावा असे आशीर्वाद दिले. तसेच द्वितीय क्रमांक 500 रुपये कुमार अनिचित संजय मते याला मिळाले. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. या निबंध स्पर्धेत या रस्त्याविषयी आपल्या मनातील भावना व मन भरावून टाकणाऱ्या गोष्टी या स्पर्धकांनी निबंधात दिल्या. हे स्पर्धा घेण्याचे कारण राष्ट्रीय महामार्गाला व झोपलेले अधिकारी, नुसते पैसे कमावणारे नेते मंडळांना आहे की कमीत कमी आता तरी आंदोलनाला समर्थन देऊन प्रशासनाला कामाला लावा.